ग्रामीण क्षेत्र की महिलाओं और किशोरी लड़कियों की कायदेशीर विधि विषयक सलाह कार्यशाला संपन्न। 11 मार्च को दवलामेटी ग्राम पंचायत हॉल में एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागपुर ग्रामीण अंतर्गत महिलाओं के लिए कानून और जनरल विषयक मार्गदर्शन बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पोषण पखवाड़ा कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम का उद्घाटन पंचायत समिति सभापति रेखा वर्टी के हाथों संपन्न हुआ। कार्यक्रम के अध्यक्ष उपसरपंच गजानन रामेकर प्रमुख उपस्थिति थे। जिल्ला परिषद सदस्य ममताताई धोपटे, पंचायत समिति सदस्य सुधीर करंजीकर, ग्राम पंचायत सदस्य नितिन अड़सड़, प्रशांत केवटे प्रमुखता से उपस्थित थे। कार्यक्रम में महिलाएं युवती को कानून विषय मार्गदर्शन किया गया। मुख्य मार्गदर्शक एपीआई रेखा सपकार, खंड विकास अधिकारी किरण कोवे, ग्राम विस्तार अधिकारी विष्णु पोटभरे, रामटेके मैडम, इन्होंने मार्गदर्शन किया। संचालन उषा सरपे ने किया। आभार रेखाताई भिड़वाईक ने माना। कार्यक्रम में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ भ्रूण हत्या आधारित नाटिका शुभांगी सोनकुसरे ने की। पोषण आहार और बेटी बचाओ बेटी पढ़ाओ आधारित महिलाओं ने गीत गाया। पोषण अभियान अंतर्गत पोषण पखवाड़ा कार्यक्रम 8 तारीख से 22 तारीख तक हर आंगनवाड़ी की ओर से किया जाएगा। 28 आंगनवाड़ी सेविका मदद के लिए है। कार्यक्रम में उपस्थित महिलाओं को कुल 158 किशोरी उपस्थित थी। ग्राम पंचायत दौलामेटी की ओर से अतिथियों को शॉल श्रीफल देकर स्वागत किया गया। तर ह्या हा प्रकारचा आहे, हा कशामुळे उद्भवतो? तर आपल्यामुळे, स्त्री ही स्त्रीची मोठी शत्रू आहे। का निर्माण झाली ती? कारण हे वैयक्तिक हेवेदावे आणि मी पणा एकमेकांना समजून न घेणं या ज्या गोष्टी आहेत त्या घरगुती लेवलवरती आहेत आणि त्या प्रत्येकीनं समजून घेतल्या पाहिजे। आज 3 जानेवारी स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। हा आद्य क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय वुमन्स डे साजरा केला 8 मार्चला। तर या जागतिक महिला दिनानिमित्त देखील आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम अटेंड केले, वेळोवेळी म्हणजे महिलांना मार्गदर्शन केलं। एक दिवसीय महिलांना जो मार्गदर्शनाचा किंवा किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनाचा बऱ्याचशा बाबी कसं आपल्याला माहिती नसतात, कायदेविषयक बाजू असो किंवा कुठल्याही आरोग्यविषयक समस्या असो, तर ह्या आपल्या कुठेतरी आपण कमी पडतो आणि त्याच्यामध्ये मग आपल्या खूप अशा समस्या आपल्या खुपळत जातात आणि त्याचं आपल्याला निराकरण सुचत नाही किंवा आपण कुणाला सांगू शकत नाही। तर त्या बाबतीत तुमच्याशी चांगल्या पद्धतीने मॅडम सल्लामसलत करणार आहे। आणि महिलांमध्ये सुद्धा बरेच काही असे सुप्त गुण असतात। आजची जी महिला आहे शिक्षित होत आहे, सुशिक्षित होत आहे। आपल्या क्रांतीज्योती ज्या सावित्रीबाई फुले आहेत यांनी आपल्या महिलांचा त्याला आपण काही कुठे कमी पडू देत नाही आहे। आजच्या महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून किंवा किशोरी सुद्धा आज समोर पाऊल टाकत आहे। इन बीसीएन के लिए सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।